उद्धव ठाकरेंनी नुकतंच भाषण केलेलं आणि या भाषणामध्ये थेट त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलाय. एक तर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा उद्धव ठाकरे. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांना ही व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यांमधनं दिसून येतं. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. खरं म्हणजे 20,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यामध्ये आणली गेली आणि त्याचं मीडियामध्ये कौतुक होईल, वाहवा होईल, आणि म्हणून प्रसारमाध्यमातनं लक्ष विचलित मराठवाड्यातल्या मोठ्या गुंतवणुकीवरनं व्हावं, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलेले हे वक्तव्य आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच अपप्रवृत्ती उराशी बाळगणाऱ्यांना देवेंद्रजी हे कर्दनकाळ वाटतात. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरातनं देवेंद्र 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 अशा प्रकारची टीका सुरू असते. आणि यावरूनच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सगळ्या राजकीय परंपरा संस्कृती त्या ठिकाणी गुंडाळून ठेवले आणि त्यातनंच अशा प्रकारचं नाक्यावर जसं व्यक्तीशा भांडण होतं, शेताच्या बांधावरना व्यक्तिगत दुश्मनी असते, तशा प्रकारचं पोरकट अशा प्रकारचं हमरी तुमरीसारखं देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करण्याचं त्यांचं वक्तव्य आहे. मात्र त्यांचं म्हणणं आहे की नडलो तर असं नडलो, मोदींना देखील घाम पडलाय आणि येणाऱ्या प्रचारासाठी चोर माणसं आहे, उरली सुरलेली देखील गुरमी काढणार असं देखील दाखवून देणार. 10 वर्ष मोदीजींनी काढली गोरी अशा भाषेतून. नडलो तो नडलो असा नडलो, परंतु स्वतः एवढा बेकार पडलो त्याचं त्यांना काहीच कल्पना नाही आहे. त्यांचे मला सांगा खासदार किती होते शिवसेनेचे, किती होते पूर्वी खासदार? 16 खासदार मला वाटतं. आता किती खासदार आले? 8 खासदार आले. आणि मग त्या शिंदेसाहेबांचे खासदार 50% स्ट्राईक रेट आहे त्यांचा. म्हणजे शिंदेसाहेबांना तुमच्यापेक्षा मोठं यश मिळालं, तुम्ही मिळालेल्या अपयशात पण यश समजताय, हे तुमचं कर्तृत्व. आणि मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी तुम्हाला यश मिळाल्याची दवंडी पिटताय, यापेक्षा तुमचं राजकीय ज्ञान किती आगाध आहे हे यावरून दिसून येतं. आणि तुम्ही किती असे नडानडीची भाषा करा, मोदी साहेब देवेंद्रजी हे त्यांच्या कामाच्या माध्यमातनं लोकांना त्या ठिकाणी जिंकतायत आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी अशीच करत राहा आणि लोक तुम्हाला विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टींची व्याजासहित परतफेड करतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मोदींनी विधानसभेत येऊनच दाखवावं, उरलेली सुरलेली गुरमी आम्ही काढू असंही त्यांचं स्टेटमेंट आहे. स्वतः त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुरमीचं काढतायत. मला वाटतं मुस्लिम मतं, इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत आणि आमच्या कमी मिळाल्या आहेत, त्यातनं त्यांना गर्व चालला आहे, अहंकार आला आहे. आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर नेहमी खाली होतं. विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही, एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी कापी आहेत, तुम्हाला पुरून उरतील. धारावीचं टेंडर आम्ही रद्द करू, त्याचबरोबर एमएमआरडीलाही हद्दपार करू, बीएमसी आहे असे दोन त्यांनी सांगितले. आमची सत्ता आली तर
धारावीचा टेंडर रद्द करू आणि एम ए वाडीला हद्दपात करू. आत्याबाईला मिशा असत्या तर जर तरच्या गोष्टी सत्ता तर येऊ द्या, सत्ता आल्यावर हे कराल ना. अरे ज्यांचं आयुष्यच टेंडरबाजीमध्ये गेलं, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून टेंडर हे आपलं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन होतं, माध्यम होतं. राज्याचं सरकार मुख्यमंत्री म्हणून काम करत असता कोविडच्या टेंडरमध्ये पण घोटाळा केलात, प्रेतावरची जी बॉडी बॅग असते त्याच्यात घोटाळा केलात, कोविडची जी सेंटर्स असतील त्याच्यात घोटाळा केलात. आणि त्याच्यावर टेंडरचा तुम्हाला अभ्यास त्या ठिकाणी नीट आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्ही धारावीच्या टेंडरचा सखोल अभ्यास केला असेल, परंतु अजून त्या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर त्यांच्याकडे अदानी अजून पोचले नसतील किंवा पोचले असतील तर पुरेसं त्यांचं समाधान झालं नसेल त्यासाठी हा अट्टास उद्धव ठाकरेंचा आहे. नाही, याचा अर्थ त्यांनी कुठली लाईन घेतली हे स्पष्ट होतं. पर हिंदुत्ववादी जनता त्यांचा हा माज विधानसभेला उतरवल्याशिवाय राहणार नाही. श्याम मानव असतील, अनिल देशमुख असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा जरांगे पाटील असतील, सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतायत, कुठेतरी या टीकेमागे नेमकं काय हेतू काय असं वाटतं? हे बघा, फळं येणाऱ्या झाडावरच लोक दगड मारत असतात, वांजोट्या झाडावर कोणी दगड मारत नसतं. आता जे कोण वांजोटे असतील त्यांच्यावर ना दगड मारत कोण टीका करत. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, कामाचा आवाका वकूब त्यांचा प्रचंड आहे, महाराष्ट्राचे सर्वे सर्वा त्रिकालाबाधित आम्ही नेते आहोत असं ज्यांना वाटत होतं त्यांना त्या ठिकाणी जागेवर बसवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. महाराष्ट्रातले जे जे नेते प्रस्थापित आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवत सर्वसामान्यांसाठी काम केलं आणि म्हणून राज्यामध्ये लोकप्रियता त्यांच्या बाजूने आहे आणि त्यातनंच या ठिकाणी वैफल्यातनं हदबलतेनं किंबहुना देवेंद्रजींचा मत्सर म्हणून अशा प्रकारची संपवण्याची उकडून टाकण्याची भाषा सर्व लोक करतायत. परंतु जेवढं देवेंद्रजींवर बोलाल, जेवढं देवेंद्रजींवर दगड माराल, जेवढं देवेंद्रजींना त्या ठिकाणी उकडून टाकणार, संपून टाकणार, तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन अशा प्रकारची भाषा कराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ उभं करेल हे येणारा काळ दाखवून देईल. अनिल देशमुखांचा खुलासा दाखला देत उद्धव ठाकरेंनी आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला आणि मला अडकवण्याचा डाव रचला होता, त्यामुळे आमच्याकडे जर कोणी हात उचलला तर आम्ही त्यांचे हात उकडून फेकू. या सगळ्या गोष्टीतून उद्धव ठाकरेंनी एवढं गंभीर वक्तव्य केलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी अडकवण्याचा डाव रचला होता असा त्यांचा थेट आरोप होता. उद्धव ठाकरेंनी हात उकडून फेकून देऊ अशा प्रकारचं वक्तव्य केलंय, परंतु उद्धव ठाकरेंनी कोणाचा हात उकडून फेकून दिलेला मला माहीत नाही. उलट आमच्यासारखे शिवसैनिक होते जे बाळासाहेबांच्या आदेशावर त्या ठिकाणी संघर्ष करत होते, लफडी करत होते, त्या ठिकाणचे राडे करत होते लोकहितासाठी. हे फक्त तोंडाची वाप दवडत आहेत, यांनी कोणाला त्या ठिकाणी असे एक छोटा खडाही मारलेला नाही, केवळ बोलाची कडी बोलाचा भात तोंडाच्या वाफा फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरे घालवू शकतात आणि तेच त्या ठिकाणी करतायत. दुसरं काय विचारलं? अनिल देशमुख यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी असतील, गिरीश महाजन असेल, मी असेन, भाजपच्या नेत्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यासाठी काय कांड रचलं होतं? मुंबईच्या पोलीस आयुक्तांना हाताशी धरून आपण काय करत होतात तेव्हा हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि विरोधी पक्षनेते असताना देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले, पुरून उरले म्हणजे तुमच्या सरकारवरनं तुम्हाला खाली खेचलंच,
आणि नवीन सरकार त्या ठिकाणी त्यांनी बनवलं. त्याच्यामुळे तू तरी राहशील की मी तरी राहीन हे कृतीतनं देवेंद्रजींनी दाखवून दिलं आहे की ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाही ते राहिले, तुम्हाला सत्तेवरना खाली खेचून सरकार बनवून ते राहिले, तुम्ही कुठे राहिलात, तुम्ही फक्त बोलत राहिलात. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.